मित्रांनो, मी स्नेहा गायकवाड। माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारे ह्या तर आहेतच, पण काळानुसार त्यात आरोग्य, शिक्षण, आर्थिक ज्ञान यांची भर पडली। भारत सरकारने ह्या सर्व बाबींचा विचार करून आपल्यासाठी योजना उपलब्ध करून दिल्यात, पण या योजना शोधायच्या कशा, कुठली योजना आपल्यासाठी उपयुक्त आहे, कुठल्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, या सर्व बाबींसाठी भारत सरकारने एक वेबसाईट लॉन्च केली। ही वेबसाईट कुठली आहे, या वेबसाईटवर केवळ आपल्या नावाने वयाने योजना कशी शोधायची हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। गुगलवर माय स्कीम सर्च करा, तिथे तुम्हाला www.myscheme.gov.in ही वेबसाईट दिसेल। या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या साईडला तुम्हाला भाषेचे दोन ऑप्शन देण्यात आलेत, यापैकी तुमच्या सोयीप्रमाणे एक ऑप्शन निवडा। तुम्हाला या पेजवर विविध सरकारी योजना दिसतील, यापैकी कुठली उपयुक्त आहे हे बघण्यासाठी योजनाएं खोजे अपने लिए या ऑप्शनवर क्लिक करा। तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुमचं वय सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही कुठल्या राज्यातले आहात ते सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही शहरी आहात की ग्रामीण हा ऑप्शन निवडायचा आहे, तुमची सामाजिक श्रेणी काय आहे यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे, तुम्ही दिव्यांग आहात का, होय किंवा नाही हा ऑप्शन निवडायचा आहे, तुम्ही अल्पसंख्याक आहात की नाही तो ऑप्शन निवडायचा आहे, तुम्ही विद्यार्थी आहात की नाही, तुमची रोजगाराची स्थिती सध्याची काय आहे, तुम्ही सध्या सरकारी नोकर आहात की नाही यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे, तुम्ही कुठल्या व्यवसायाशी संबंधित आहात तो ऑप्शन निवडायचा आहे, तुम्ही बीपीएल श्रेणीतली आहात की नाही आणि तुमच्या संपूर्ण परिवाराचा वार्षिक उत्पन्न काय आहे हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। यानंतर तुम्हाला विविध योजना दिसतील, तुमच्यासाठी उपयुक्त कुठली आहे हे पाहण्यासाठी त्या योजनेवर क्लिक करा। तुम्हाला या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती इथे मिळेल, या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही, तुम्हाला याचे किती फायदे होतील आणि या योजनेसाठी तुम्हाला कसं अप्लाय करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती या वेबसाईटवर मिळेल। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।